Hello and welcome to Prime News with me, Karen. Let's take a look at the headlines first. Chief Minister Pramod Sawant calls on people to be careful of forces that are trying to mislead the youth and fool the farmers as India celebrates 72nd Republic Day. Three freedom fighters and six children of freedom fighters continued their fast unto death for the fifth day, even as the nation celebrates Republic Day. A slew of protests, including thousands of protesters demanding land rights in Sattari, marked the fight for democracy in Goa on the 72nd Republic Day. Now the news in detail. Chief Minister Pramod Sawant called on people to be careful of forces that are trying to mislead the youth and fool the farmers. He called for the inculcation of love for the nation through organizations such as NCC. Sawant also said the farmers agitating in New Delhi were misguided by divisive forces. Chief Minister also praised Chairman of the Constitution Drafting Committee, Baba Saheb Ambedkar, and its members for drafting the Constitution of India. Sawant was speaking after unfurling the national flag on 72nd Republic Day and taking the salute. Smart contingents of Army, Navy, paramilitary forces and NCC participated in the state-level Republic Day parade at Parade Ground Kampal Panaji. Republic Day was celebrated in other parts of Goa with flag hoisting and march past. Sirs, anekadi nazar marilya ki desh vighatak shakti amcha samaja bhitar sambhram nirman karun deshacho yuva ani shetkaryanchi disha bol karpacho prayatna karit asa. Deshacha janashakti ani yuva shakti hanche adarsh स्वामी विवेकानंद आणि नेताजी सुभाषचंद्र बोस हांच्यासारख्या थोर राष्ट्रपुरुषांक कितलेशात राष्ट्रपुरुषांक हांव आज नमन करता वंदन करता ताचे जिवीत आमच्या अगणित पिढयेक प्रेरणा दीत रावतले. प्रधानमंत्री मोदीजी हांणी नेताजीच्या जन्मदिसाक पराक्रम दिवस म्हणून साजरो करपाचो थारून एक ऐतिहासीक निर्णय घेतलो. आयज आमकां गरज आसा ती देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करपाची. देशाचे प्रधान सेवक नरेंद्र मोदी जी आणि एक भारत श्रेष्ठ भारत घडोवपाचो स्वप्न साकार करपाची सुरुवात केल्या. क्लीन इंडिया, स्किल इंडिया, मेक इन इंडिया, फिट इंडिया, सेक्युअर इंडिया अशा ध्येयांतल्यान देशाक विश्वगुरू करपाचे ताणें हातात घेतला. आधाराचे सर्वकर्ष कार्यबंद, एक देश एक रेशन कार्ड, निवृत्त सैनिका खातीर वन रँक वन पेन्शन, देशाच्या सैन्य दलाक घट करप, देशाच्या अंतर्गत सुरक्षेचेर भर दिवप आणि एक जण एक भारतीयाक बरे शिक्षण रोजगाराच्यो संधी दिवप, स्वाभिमानी जीवन जगपा खातीर सुविधा दिवप, शेतकरी कष्टकरी वर्गाक आधार दिवप, कोरोना महामारीच्या वेळार गरीब कल्याण पॅकेज मार्फत अंत्योदयाच्या व्याख्येचेर मूर्त स्वरूप दिवप अशा अनेक ऐतिहासिक निर्णयांतल्यान सबका साथ सबका विकास सबका विश्वास हे ब्रिजवाक्य आज खरे जायत असताना आम्ही सगळे जण पळयता. नव भारत निर्माण हाच उद्देश डोळ्या मुखार दवरून केंद्र सरकारान देशाच्या फुडाराची घडमूट बुनियाद घालपाक सुरुवात केल्या. हांवें राज्याचो मुखेलमंत्री ह्या नात्यान आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय हे मिशन हांवें हातात घेतला. म्हज्या गोंयाच्या प्रत्येक नागरिका कडे हांव मागता की जावं तो विद्यार्थी जावं तो जावं गृहिणी जावं शेतकरी जावं उद्योगीक कामगार जावं वेवसायीक जावं नोकरदार प्रत्येक मनशाक भांगराळे गोंय यथार्थ करपाच्या कार्यात वाटेकारी करपाची मोख आम्ही दवरल्या. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहित कृष्णस्वामी अय्यंगर, गोपालस्वामी अय्यंगर, खेतान, सय्यद महम्मद बंशी अशा सात मालगाड्याच्या हे संविधान आमच्या भारतीय घटनेक अर्पित केलं. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो प्राशन करेल तो वाघासारखा घुघुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही वाघ बना, तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही अशा स्पष्ट शब्दां आणि शिक्षणात चढांचढ महत्व दिप्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सगळ्या मालगड्यांसहित ही घटना
26 नोव्हेंबर 1949 रोजी आणि ती जी अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 साली आली. आणि खरे अर्थाने त्या दिवसाचं आमचं प्रजासत्ताक राज्य with active support of my board of directors and my honorable CN and my industrial minister have come on with various schemes aimed at ease of doing business like issuing construction license and issue of occupancy certificate within a time frame of 30 days each. And I am proud to say that even the land that was recovered from SEZ would be put to a more profitable use, and although JIDC proposes to auction the said land to accelerate the process of bringing about industrial development in the state, they are only awaiting the Ministry of Industry to accord its final approval. Public Day, the Mapsa Municipal Council has an ambitious campaign to launch, which would be called as the Nivel Mapsa Nitar Mapsa campaign. So under this campaign, we have basically changed the strategy to deal with garbage management in Mapsa. And one of the main keys for garbage management or for any aspect of government scheme is public awareness. So we have engaged a lot of volunteers for this purpose, and we have identified these volunteers as Swachhata Doots. So we would be felicitating all these Swachhata Doots, because what happens is when it comes to awareness, information, education and communication is very important. And this has been time and again reiterated by the government also, and a lot of the activities which are run by the government, awareness plays a critical role. So our volunteers, we have already started with this program. Our volunteers are going around in the market and making people aware of the importance of segregating waste, because that is the key which we need to convey. While we need a opposition, a good and strong opposition, while we function democratically, opposition should be responsible. I give an example just what happened yesterday in our own legislative assembly. For the first time in the legislative assembly, people were carrying banners to put their point forward. Yes, under democracy you are allowed, but are you so desperate to make a point? Did you fail the people when you had other opportunities to raise this in various other forums? Do you have to come and block legislative business and get banners in the assembly? It is time to ponder, because it will not be long before you start climbing the benches of the assembly. Make yourself heard by good work. Make yourself heard by giving good programs to the people. Try to move forward, not by misguiding, by guiding the people properly. All this is what is necessary in a true democracy, if we are going to move forward. Otherwise, if we are going to nurture democracy in a manner that we fan the flames of fire, we should not forget, even for a huge fire, for a huge towering inferno, you need only one small matchstick. A small fire turns out into a towering inferno. Are we going to burn society? Are we going to make people fight people? स्वतंत्र देशात, स्वतंत्र गोयात, आज आमच्या धारवाड तालुक्यात विविध विषय आसा. इको सेंसिटिव झोन हेजोय विचार करपाक जाय, जो वाइल्डलाइफ सेंचुरी बफर झोन हे सगळ्यांचो विचार सरकार करता. कित्याक हे एनवायरमेंट, हे आमच्यो वाइल्डलाइफ एनिमल, ही जी सगळ्यांचे प्रोटेस्ट जावपाक जाय, ते भितर सुद्धा लोकांचो विचार करपाक जाय. लोकांची उदरगत, लोकांच्या उदरगत कशी आजची, आणि आम्ही आत्मनिर्भर भारत ह्या माध्यमातल्या पुढे येत असताना स्वयंपूर्ण गोय आणि स्वावलंबी जावचे ह्या माध्यमातल्या सरकार बारीक बारीक गोष्टीचो विचार करता. फॉरेस्ट राईट कमिटीच्यो ज्यो केसी उरल्या ते आमचे सरकार, गोय सरकार, म्हाका दिसता फुडल्या काही महिन्या भितर डेप्युटी कलेक्टर, आमचे साऊथ गोवा कलेक्टर, प्रिंसिपल कन्झर्वेटर, फॉरेस्ट, ट्रायबल डिपार्टमेंट, एग्रिकल्चर डिपार्टमेंट, हे सगळे एकट्या येऊन
हे विषय सोडपा खातीर प्रयत्न आसा. भारत देश हो 15 ऑगस्ट 1947 सालान स्वतंत्र जाल्लो. तेजे नंतर सव्वीस जानेवारी 1950 आमचो घटना जाली. बाबासाहेब आंबेडकरान सर देशा भितर भोवन अभ्यास करून ही घटना तयार केली आणि आज देश स्वतंत्र दलित समाज आज देशा भितर जेव्हा एक घटना झाली त्यांना खुपशे लोकांनी विश्वास केला की देश कसं स्वतंत्र काय सगळ्या लोकांपासून जोडून येतो काय म्हणून देशातील सगळ्या जाती धर्माचा जोड असतो. पण ही घटना अशी केली सगळ्यात न्याय मिळपाचो त्याच्या भितर बारीक आणि सामान्य ज्या प्रजासत्ताकान आमकां घटना दिली ह्या देशात ज्या घटनेचो उल्लेख झालो जी घटना आतापर्यंत साधारण 100 फावटी तरी दुरुस्त झाली 100 104 फावट आवश्यकतेप्रमाणे घटना दुरुस्ती करपाची ताकद सामर्थ्य हे संसदेक दिल्ले असा. देशाची लोकसभा असत राज्यसभा असत ती जर हे दुरुस्ती करपाची ताकद आम्ही नागरिकांनी ताकद दिल्ली असा. ब्युरो रिपोर्ट प्राइम. As the nation celebrated the 72nd Republic Day, three freedom fighters, Nagesh Jhari, aged 85, Suresh Parodkar, aged 80, and Raya Shirodkar, aged 85, and six children of freedom fighters, continued their fast unto death for the fifth day at Azad Maidan, Panaji. Paramedics examined those fasting, but despite their frail health condition, they refused to give up. Meanwhile, freedom fighter Damodar Uzgaonkar, who can barely walk with support, visited Azad Maidan to offer his support to children of freedom fighters and egg them to carry on and not withdraw the strike. Dr. Shivaji stated that they received positive response from the North Goa collector. They are demanding written assurance of jobs and children of freedom fighters. Porvorim MLA Rohan County and Sudhin Dawlikar lambasted the government for not providing jobs to freedom fighters' children and extended their support to the cause. आणि ते प्रसंग घोळ येताली त्याच्या पोटान काय ना आणि त्याच्यानंतर त्याचे म्हणजे कलकलताले काळीस कलकलताले काल ते काय ॲडमिट केलं आम्ही वरून ते परत हाडलेलो आता मात्र किती आला सकाळचे म्हणजे प्रेशर हलपाक लागला त्याचे कित्याक पोटान येना आणि त्या खातीर दुसरे मॅडम किती आले सुरेखा बांदोडकराक त्याचे किती आला की अशक्तपणा वाढल्या अशक्तपणा वाढल्या तेका मातशें कलकल हें जालां आतां प्रेशर ओके आहा म्हणटात ते आतां तेका आमी दिलां उदक पिवपाक दिलां गरम पाणी. काल तुमी कलेक्टराक मेळ्ळें न्ही? कलेक्टराक मेळ्ळें ताज्या बरोबर स्पेशल सेक्युरिटी आनी तांची टीम आसलेली उलोवपाक आमच्या वांगडा पॉझिटीव सकारात्मक उलोवप जालां पण आजून तशें कांय आमकां येवना. आमी सांगलां की जें उलोवप जालां आमी ज्यो मागण्यो आसल्यो त्यो क्लियर स्पश्ट तांच्या कडेन दवरलेली आमी तांच्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलो आणि मुख्यमंत्र्याक आणि कॅबिनेट मिनिस्टर फुडें दवरता म्हणून सांगलें. सो आमकां म्हटलें आमी जेन्ना लेखी दितले तेन्ना आमी जो हे आमरण उपोशण आहा ते होल्ड ऑफ करतले. आमकां कितें जाय ते लेखी जाय आणि ते लेखी कशे जे पॉयंट्स आमी मागल्या तितून वेवस्थीत घालून सीएमान आमकां सिग्नेचर केल्ली जाय सरकारा तर्फे. कारण आमी पळयल्या फाटल्या कितलेच वर्सां आमी आतां झगडटा अशुरन्स अशुरन्स तारीख पे तारीख म्हणटात तशें कशें. आमकां तारीख पे तारीख आनी अशुरन्स नाकात जे आसा ते आमकां रिटर्न दियात आनी लेखी दियात हे सामकें आमी तांचे कडेन मांडलेले आसा. केन्ना दिता म्हणून सांगल्या कितें तरी तुमकां? आमी सांगलें आमी काल रिक्वेस्ट केल्लें की तुमी जर आयज आमकां दितात जाल्यार आमी आयज कॉल ऑफ करता. ओके. हांगा 26 जानेवारी आमी सेलिब्रेट करता ताच्याच बरोबर तांच्यांनी म्हटलेलें की ते जो काल उलोवप जालें ज्या पॉयंट्साचे आमी तांकां मागण्यो ज्यो दवरलेल्यो आसा ते तांच्यांनी म्हटलेले सीएमा फुडल्यान दवरता रातचेच व्हरून दवरता आनी ताच्या नंतर कितें तें कळयता म्हणून आमकां. श्री नागेश च्यारी हे नागेश च्यारी तांचे वय 85 वर्सां तांचे दुसरे फावट तांचो प्रेशर हे जाल्लो आसा. कालूय तांचो प्रेशर चडलेलो काळ जावन बी कलकलताले ताच्याच बरोबर सामके हेल्थ खालावले आसा कारण आयज पळोवपाक गेल्यार 5वो दीस
तातूंत पोटान अन्न ना फक्त उदक वयतात अशा परिस्थितीन 85 वर्षाचे एक स्वातंत्र्य सैनिकाची हालत कशी आसा हे तुमच्या फुडल्यान आसा। तुमचे सगळ्यांचे स्वागत करता। तुम्ही त्यांना धाडसात आणि आजपासून जी सत्ता म्हणून चढ फुलाचा हार फुल नाही फुलाची पाकळी म्हणून प्रत्येकाक हार दिता आणि तुम्ही फाटी सरत नका। आता होच काय नसा आणि आमचो मुख्यमंत्री आसा तो आमचाच आसा प्रमोद सावंत डॉक्टर प्रमोद सावंत तो सहानुभूतीपूर्वक विचार करतलोच पण तरी तुम्ही जी त्यांच्या फाटल्यान ताकद उभी केल्या ती वाखणण्यासारखी आसा। हांव मुंबय मंत्रालयान सर्वीस करून आयल्लो आसा गॅजेटेड ऑफिसर म्हणून आणि आता समाजकार्यच करता हांव फुडल्या सगळी पत्र लेखन बी करता गोयचे सगळे प्रश्न मांडता आणि हांवूय खरें म्हणजे म्हाका बसूंक जातलें आसलें पण पुणून हांव भायल्यान तुमकां झाड जोड असो दिसता आसत पुणून आरोग्यान तितलो हांव पयलीं सारको ना वखद घेता गोळयो घेता चल्ला। म्हाका दिसना सरकाराक कितें स्वता कितें हें काळीज आसा अशें निश्काळजीपणां करप आनी काळीज नाशिल्लें जें सरकार आसा सर्वसामान्य लोकांच्या समज उलयता जाल्यार म्हाका दिसता आणि 60वें लिबरेशन डेचे सेलिब्रेशनाक 100 कोटी दवरतात जाल्यार फर्स्ट इज टू लूक आफ्टर द पीपल हू गेव अस लिबरेशन ज्या लोकांनी आमकां स्वातंत्र्य दिलें तांच्यो फॅमिली सॅक्रिफायस करून त्या वेळार त्या लोकांक तुमी रस्त्यार दवरतात आणि नाका थंय पयशे मोडूंक सोदतात। तांणी मागलां कितें तांची मागणी व्हडले जागे मागुना काय मागुना ते मागता आपलो बारीकसो हे जे हक्क 61 लिबरेशन जाऊन ते हक्कान घेऊक शकताले ते सुद्धा त्यांनी हक्क केन्ना दाखवले ना। आज त्यांची भुरगीं वाढल्या एम्प्लॉयमेंट बेरोजगारी गोंयांत कशी आसा आमकां सगळ्यांक खबर आसा आणि एक ल्हानशी पावती म्हणपी हांव ल्हानशी ट्रिब्यूट समज ट्रिब्यूट आमकां सगळे स्वातंत्र्य सैनिकांक खऱ्या अर्थान दिवपाक जाय जाल्यार वी हॅव टू सी दॅट दे आर हॅपी। आज स्वातंत्र्य सैनीक सगळे उरुना आमच्या भितर तांचे फॅमिलीज उरल्या आमचो बाब विनायक लवंदे आतां ना स्वर्गीय झाले ते तांच्या मागीर कितलेशेच जाले आज आमचे इल्ले आसात आणि ते आज उपोशणाक बसल्या मुख्यमंत्री स्वतः हांगा असून आश्वासन दिवन जाय जाल्यार ल्हानशी कमिटी काढून 8 दिसां भितर हो इशू क्लोज करूंक येता हो इशू नवा इशू न्हय 1996 समज ते इशूज आमी घेवन घेतले आणि रोस्टराचेर उलयता पॅट सारकेले टेम्पररी पोस्ट एक कॅबिनेटान फायनलायज केले कॉन्ट्रॅक्च्युअल वर्कर्स जाय थंय सोसायटीन एक डिसिजन कॅबिनेटान घेतले हे वॅलीड नाशिल्ले वॅलिडिटी दिली बाय लिगलायझिंग दीस आणि जेव्हा मुख्यमंत्री व्हडले हातून 10,000 जॉब म्हणून उलयता हांवें आतां संख्या पयली जाल्यार 258 ते म्हणटा 12-15 जाण गेले आसतले हातून जॉबान जाल्यार उरले 240 संख्या एकोमोडेट करपाक इरिस्पेक्टीव वन आमी वी आर नॉट इन अ कॉमन लीग की एक फॅमिलीन एकूच भुरगो गव्हर्मेंट सर्वंट आसतलो तांचे सॅक्रिफायस रेकॉग्नायज करतले जाल्यार उरिल्ले सगळे 240 आसा डिपेंडींग ऑन द एज वी हॅव टू टेक अ करेक्टीव डिसिजन ऑलरेडी एक्सिडेंट जाल्ना गिफ्ट मिनिस्टर आणि हा तुमच्या फाटल्यान आसा कारण गोयची 60 वर्षां मध्ये स्वतंत्र जावन अजून पसून ह्यो गोष्टी जावपाक जाय ज्यो आमच्या गव्हर्मेंटान बरोबर सैनिकांनी सांगिल्ले की स्वातंत्र्य सैनिकांची भुरगीं जी आसा तांकां योग्य मानधन मेळपाकूच जाय प्लस नोकरी मेळपाक जाय आणि ह्या अजून गोष्टी जावना त्या खातीर खूप दिसता हे सरकार म्हाका दिसता मुखार करतले की ना हें हांव सांगूंक शकना की येदा कदाचीत मुगल सरकार जर आयलो 2022 निवडणुकेंत पयलें प्राधान्य सगळ्यांक खंय आसतलें जाल्यार स्वातंत्र्याची गर्जना ज्या लोकांनी केली त्यांच्या कुटुंबा कडेन पळोवपाचें प्राधान्य। फॉर प्रायम व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल पास्टे पँजम।
72nd Republic Day in Goa will best be remembered for the rise of democratic fervor and protests among people demanding their rights in Goa. The farmers demanding withdrawal of unilateral farm laws imposed by the center, freedom fighters and their children demanding jobs for the price they paid for freedom of Goa, and villagers of Sattari demanding land rights from government. For years, these people have been under subjugation even after getting liberated from the Portuguese in 1961. In fact, many of them say that people were given land rights by Portuguese in certain areas. On Republic Day, a sea of humanity gathered in Sattari demanding land rights, triggered by the success of the fight for land rights in Melauli, where villagers managed to kick out the proposed IIT from their lands. Now let's take a short break. This is InfoMedia Prime Slot Network. Welcome to a very special episode of Guest Editor. इष्टानो परिचय ह्या कार्यवळीतल्यान आम्ही तुमका ओळख करून दिता गोयच्या अशा काय बायलांची ज्या बायलांनी आपले वेगळेपण सिद्ध केला. जो मनीस येता तो कलंगूट बीचार गेल्या शिवाय दॅट इज अ बीच तांकां खबर आसा मेन ते विजीट करतातूच. हे सगळें करताना फायनान्स हो मोठो भाग असता, थंय गव्हर्मेंटाचो सपोर्ट जाय पडटा आणि हेज्या खातीर फंडींग हे इनफ जाता काय कित्याक काय. हाव यू प्लॅन टू डू दीस एवरीथींग ग्रोथ सो फास्ट? इट्स कंप्लिटली ऑन गव्हर्मेंट ऑर हाव यू गेट इट डन? आय हॅव पुट अक्रॉस माय व्ह्यूज अँड द पीपल्स व्ह्यूज टू द गव्हर्मेंट. प्राईम सहेली मेगा इव्हेंट. प्राइम टीव्हीच्या आमचो दोतोर कार्यावळीन तुमकां सगळ्यांक येवकार. हॅलो अँड वेलकम वन्स अगेन टू डायट डायरीज, अ प्राइम कॅप्स्यूल डिझाईन टू गाईड यू टुवर्ड्स लीडिंग अ हेल्थियर मोर फुलफिलिंग लाईफ. तियात्रीस कार्यावळीन तुमकां समेस्तांक माय मोगाचो नमस्कार आनी परत एक फावट खुशाल बरी दिवता. हॅलो फुडीज, स्वागत करता तुमच्या आयच्या आमच्या कार्यक्रमांत फूड फॉर मूड आनी हांव तुमचे होस्ट श्रेया. घेऊन बसले पळो नजो तुमका,
आसल्यार मनशाचे आयुष वाडटा दोतोर सांगता आमकां कॉमेडीचो करून फार हासोपाक तुमकां घेवन आयल्या प्रायम आमचो कॉमेडी फटाका कॉमेडी फटाका हो कॉमेडी फटाका कॉमेडी फटाका हो कॉमेडी फटाका Prime. Your voice, your channel. Welcome back. Farmers under the banner of Bodgeshwar Shetkari Sangh came to participate in flag hoisting on Republic Day at Mapsa and to support the farmers from all states agitating in New Delhi. President of Bodgeshwar Shetkari Sangh Sanjay Bhade said on Republic Day all farmers will agitate in different parts of Goa. He said farmers are the backbone of the nation and challenged Chief Minister to a debate on the farm bills. He said there will be skyrocketing of prices if contract farming is implemented. He also slammed the government for trying to give country into the hands of Adani and Ambani. After flag hoisting, farmers protested near Hotama Chowk, Mapsa. Anil Kerkar slammed BJP for pretending they gave freedom to the country. म्हणजे शेतकरी जे वयर बसलेले आहात दिल्लीक देशाचं खरं म्हणतात कोणो देशाची उन्नती त्यांच्यांनी केलेली आहे जवानां देशाक सांभाळलेलो असा आणि कोविड 19 अंडर आज सगळी भाषणं जी आम्ही ऐकतात कोविड 19 फार्मर जे म्हणतात न्ही हे हा गोयच्या लोकांक उलो करता आणि आज मिडियातर्फे हा गोयच्या मुख्यमंत्र्याक एक संदेश दिवंक करता तुका जर खरो कापासतात जर असा जाल्यार शेतकऱ्यांचो प्रश्न आम्ही जे आमच्या समोर डिबेटीक बसतो आणि जे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जे बील हाडलेले असा ते बिलाचेर आज किदें आसा हे आज भारतीय जनता पार्टीचो सरकार अख्ख्या देशाच्या देशांक सांगिना तो पर्यंत आम्ही हे शेतकऱ्याचे जे आज समर्थन आम्ही आज दिवपाचे केलेले आसा आणि खरोखरच देशाच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगाचे बिलाक भितर जे किदें आसा हे बीजेपीचे सरकार काय समजून सांगिना आम्ही हांगा पिशे ना म्हणून आम्ही आज झेंडा वंदन करपाक मुद्दम येलेले आसा आणि गोयच्या लोकांक आम्ही समजावून सांगूंक करता कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगाचो अर्थ हे गोयकारांनी समजावून घेऊक जाय आणि सिव्हील बॉडी जी आज भायर जी भोवतात हे आज 50 रुपया 80 रुपया 10 किलो आसा न्हू एका वर्साचे भितर जे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जर बील पास जाले तर 200 रुपया किलो जातले जे तांदूळ जे खातात आम्ही तांदूळ हे जी रेट आसा बेजीक रेट आहा आणि हे धन धाड हे जे अंबानी अदानी जे हातींचो देश दिवपाचो केलेलो आसा तेचो आम्ही निषेध करपाक आम्ही आज देशाचेर आज आमचे शेतकार भाव जे वयर बसलेले आहात त्यांना समर्थन करपाक आज गोयचे नाव आमचे वयर पावपाकूच जाय आणि गोयान जे आज जो स्टेटमेंट जो दिता बीजेपीचो सरकार की गोयान शेतकरी हे समर्थन ते बिलाक करता म्हणून ना हे सगळे खोटे आसा गोयचे शेतकरी इतले पिशे ना आणि अख्ख्या गोयान आज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्यान असे आज निषेध मोर्चा आज भितरल्या भितर करपाचो केलेलो आसा हांव एक हांव आमच्या गोयकारांक आणि आमच्या अख्ख्या फूल भारताक सांगूंक सोदता जे आयज हे झेंडा चळयतात आयज 26 जानेवारी 15 ऑगस्ट 19 डिसेंबर जे हे झेंडा चळयतात तर त्याका महत्वाचो मोलदार कोणी दिलेलो आसा तर नेताजी सुभाषचंद्र बोसान जय जवान जय किसान म्हणून एक संघटन करून आयज ह्या ब्रिटीश लोकांचेर आणि पुर्तुगेज लोकांचेर अत्याचार करून त्यांना देशात भारत धावडून दिलेले आसात आयज तेजे कोण आयज शेतकरी हे शेतकरी म्हणजे आयज इतलो महत्वाचो आहा की तो आयज सगळ्या मनशाक म्हणजे जे लहान पासून तो वयर बसून तो पोसता तो सांभाळत आहे त्या मनशाक आयज तुम्ही दिल्ली इतले 2-3 महिने झाले ते उपोषणाक बदलेले आसात त्याका तुम्ही कांयच रायट दिना हेचो अर्थ कितें म्हणजे शेतकरी म्हणजे कोण फार्मर म्हणजे फार्मरांक व्हॅल्यू ना काय म्हणटा आयज फार्मरा खातीर हो झेंडा दिसता तुमकां आयज फार्मरा खातीर आयज देश दिसता आयज स्वतंत्रा खातीर लढला कोण जय जवान जय किसान त्याच्या सारखे आता जो बीजेपी सरकार येला तो कितें समजता स्वतः तो आपूण जे स्वतंत्र केला म्हणून समजताले आम्ही नका पण आम्ही इतले सांगतात तुम्ही लक्षात दवात आमच्या गोयकारांनो आयज तुमकां इतले सांगता ह्यो देश जो आयज स्वतंत्र झाला असा तो जय जवान जय किसान नेताजी सुभाषचंद्र बोसान आपले आव्हान देऊन आयज देश केलो असा आयज आयज आमकां अख्ख्या भारताक फ्रीडम दिलेले असा त्यांचो हांव विजय म्हणटा आणि त्यांना जय भारत जय माता जय हिंदू म्हणटा फॉर प्राईम व्हिडिओ जर्नलिस्ट रेणुका तालगावकर म्हापसा Waste Management Minister Michael Lobo said then Chief Minister Manohar Parrikar had started app-based taxes thinking that all taxi drivers will join in. But this was wrong, he said. None of the taxi drivers want to join Goa Miles. When they have invested their own money, they want to be independent and not work under Goa Miles, Lobo said. Meanwhile, Village Panchayat Para introduced segregated garbage collection on Republic Day. Now the Panchayat workers will collect segregated waste from houses. Tomato saplings and dustbins were also distributed by the Para Panchayat. SSC and HSSCE distinction holders of the village were also felicitated by the Panchayat.
him directly. So he was a chief minister. Chief minister takes all the decisions. But he had taken a decision thinking that all the taxi owners and owners will join Goa Miles and this problem will get solved. But that was wrong. The High Court direction was to put meters for all the taxis. ये डायरेक्शन आलं आहे कुठं. सो त्याने किती केलं, ॲप बेज आणली, ॲप बेज आणली आणि ॲप बेजान चितले की सगळे टॅक्सी ओनर त्याला जॉईन जातले. कोणूच जॉईन जाऊंक ना. आमचे टॅक्सी ओनर आणि ड्रायव्हर आर सेल्फ एम्प्लॉईड. ते म्हणता आम्ही आमचे ओन पैसे घालून मार्जिन मनी घालून टॅक्सी विकती घेतलेली आहे. ते कोणाक आणि काम करूंक सदिना. गोवा मायल्साक जॉईन जाऊ म्हणजे तू गोवा मायल्साचे अंडर काम करो. दे वॉन्ट टू स्टँड ऑन दे ओन फीट. सो गव्हर्नमेंटान जे किती डिसिजन घेऊक जाय आता ते घेऊपाचे. हा म्हणतो विथ ओनली वन डिपार्टमेंट इनवॉल्व्ह, डेट इज ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट. ऑल दीज व्हेकल्स कम्स अंडर ट्रान्सपोर्ट, नॉट अंडर ट्युरिझम. त्यांना ते ट्युरिझमचे अंडर घालून तो गोनो केलो हा, ते गोनो झालो हा. इट इज कन्फ्यूज. आमचे 214 फायनान्स. We have bought these two dustbins. One is green dustbin, one is black dustbin. Green dustbin is for the wet waste and black dustbin is for the dry waste. So आमचे भुरगे ते येतले सकाळी फुडे दोन डस्टबिना घेऊन येतले आणि तुमचे वेट वेस्ट सेपरेट कलेक्ट करतले आणि ड्राय वेस्ट सेपरेट कलेक्ट करतले. तोच आजच्या दिवसा आम्ही आमच्या शेतकऱ्यांना एक 20 दिवस पहिले आम्ही फ्री वॉटरमेलन सीड्सूय दिले. सो आणि आता आम्ही टोमॅटो सॅपलिंग्स दितात आमच्या पोराच्या शेतकऱ्यांना. आणि तिसरे म्हटल्यावर आमच्या लास्ट इयर SSC आणि 12th स्टँडर्ड पास डिस्टिंक्शनल पास झाल्या ते त्या भुरग्यांना आज फेलिसिटेट करतात. फॉर प्राईम व्हिडिओ जर्नलिस्ट रेणुका तालगावकर, म्हापसा. Brandisk Media Private Limited, a team of outdoor media specialists which aims at delivering to clients comprehensive outdoor solutions, and with OOH assets in Mumbai and across other parts of the country, has put traffic signals and beautified the Daboli Circle under CSR in a record time of 10 days. Brandisk is also beautifying the Chikali Circle again in record time. Representative of Brandisk, Jerry, stated that safety of the people of utmost importance and his company was able to accomplish this with the cooperation of Minister Movin Godino and the Panchayat. Transport Minister Godino thanked Brandisk, Jerry, Milton Barreto and Lingorio Montero for the quick time in which they got the job done. He also invited Brandisk to beautify the Chikali Circle and other circles too under CSR. Amcho, the sponsor of the signal, Mr. Jerry, who has come forward and within a short span of time, that is within 10 days, this circle is ready. The down circle also is getting it ready. He is only doing it. Further development, anik development, jo Daboli koi circle asa, tajeruy anik development jatlo, ani maintenance kiti aha, that all will be taken care of by this their company. So karet tanka porbi, te ek utrak ul malya gaile, anik ye sagle udargat korun dili. Anik zaite under CSR, आमकां कामां आसतलीं, दुबावा वयले ते आमकां हेल्प करतले. मागता ताचे लागीं ताचे दोन शब्द तुमचे मुखार मांडू. वी हॅव टेकन दीस इनिशिएटीव अँड ड्रायव्ह विथ द फूल सपोर्ट ऑफ मिस्टर मॉविन गोडिनो अँड हॅज मेड दीस प्रोजेक्ट कम थ्रू अँड फॉर ऑल द सिटीजन अराउंड, स्पेशली द पीपल हू आर रिसायडिंग ऑन डॉबिनो. दिस पर्टिक्युलर सर्कल, द वाघमालो सर्कल विच हॅज बीन डेव्हलप बाय ब्रँड्स ग्रुप, इज कीपिंग इन माइंड द सेफ्टी ऑफ द पीपल अँड अराउंड दिस पर्टिक्युलर प्लेस. And with the support of Mr. Godino, who has really given us his time and has made us absolutely get inspired and complete this project in a very record time of matter of 10 days. Wish him all the luck and all our support to him. May God bless him and the entire people and the citizens around in this particular area that we are staying. Aaj hum jama hue hain is traffic signal ke inauguration ke liye.
ये ट्रैफिक सिग्नल कितना ज़रूरी था, क्योंकि हम यहाँ दाबोलिम के निवासी हैं, हमें पता है लास्ट 10 सालों में कम से कम एक 20-25 एक्सीडेंट हुए हैं, लोगों ने अपनी जान गंवाई है। हमने रिक्वेस्ट किया था हमारे ऑनरेबल मिनिस्टर से, मोविन सर से, कि सर हमें यहाँ सर्कल चाहिए। सर ने देरी ना करते हुए, जो कि एक रिकॉर्ड टाइम पे यह सर्कल हुआ है, मैं सर को ढेर सारी बधाइयाँ देता हूँ। सर, ट्रैफिक सिग्नल के इनॉग्रेशन के लिए मैं सभी दाबोलिम वासियों की तरफ से आपका स्वागत करता हूँ। आपने हमारी मांग रखी और विद इन रिकॉर्ड टाइम में ये सर्कल हमें रेडी करके दिया है। जिन्होंने इस सर्कल बनाने में हमारी मदद की है, उन्हें भी मैं वेलकम करना चाहता हूँ। हमारे मिल्टन बाप को, सर आपका नाम पता नहीं है, आपने भी काफी, डेरिक स्टीफन सर, आपने काफ़ी मेहनत किया हुआ है इस डिज़ाइनिंग में और ये सर्कल बनाने में। हमारे लोकल दाबोलिम वासी टोमार सर ने, आइवो सर ने, अजय सर ने, इन्होंने काफ़ी योगदान दिया है। सभी को मैं आज इनॉग्रेशन के मौके पर उनको वेलकम करता हूँ। और एक आदमी का नाम ना भूलते हुए मैं लेना चाहता हूँ, क्योंकि मैंने देखा है पिछले 10 दिन से वो लगातार धूप में यहाँ मेहनत करके ये सर के सपनों को साकार किया है, मिस्टर लिगोर बाब, सर के ओएसडी हैं। मिस्टर जेरी हु हैज मेड दिस पॉसिबल, तशेज बाब मिल्टन, फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू, थैंक्स टू हिम एंड द पर्सन हु हैज स्टूड एंड गॉट इट डन एज पर माय डायरेक्शन, लिगोरियो मोंटेरो। आई थिंक मैक्सिमम कंट्रीब्यूशन फ्रॉम जेरी मिल्टन एंड लिगोरियो। First of all, I want you to congratulate them for doing it in record 10 days time. हा मुद्दम इतना सांगपा सोदता, आमी कितें जाय तितले या कॉन्स्टिट्युएंसीन लोकांचे इच्छे प्रमाणे सदांच करून दिल्ले आसा। एक अडचण येताली, हांव लिगोरी याद करता, लास्ट पार्लमेंट्री इलेक्शन येयले तेन्ना हांव ही सकल करपाक सोदतालो, ना लोकांक घरां वयताय आनी कितें म्हूण तेणें तें परत दवरलें, आनी आमकांय कोणाक गेलीं घरांक गेल्लीं नाका आसलीं। मागीर उलयता दुसरेय मुखार सरले, बट सगल्यांचे मोदें म्हाका बाब जेरी येयलो तेन्ना तेगे जेन्युइन दिसले की तो खरें करून दितलो म्हूण, आनी मिल्टनूय येयलो तेन्ना, आनी खरें म्हाका जेरीन हें खऱ्यांनी करून दाखयलें 10 दिसां भितर। आय वन्स अगेन से थँक्यू टू यू। आतां सेकेंड सकल एक आसा, मुद्दम याद करता, फुडले 10 दिसांनी ती सकल थिंगा रेडी जातली, हूंय चिकले सकल। आनी हेच बरोबर आय वॉन्ट टू रिक्वेस्ट जेरी दॅट आय गॉट अ सर्कल वीच इज ऑल्सो डन एट एनएसडी, बट इट इज नॉट लुकींग एज ब्युटिफूल एज दीस, आय वॉन्ट यू टू स्लायटली ब्युटिफाय दॅट एन्ड इवन दीस थिंग टू स्लायटली ब्युटिफायड इवन मोर, आय ऑलरेडी डिस्कस वीथ मिल्टन। सो हें आनिकूय दिसता तेजानूय सुंदर दिसतले, आनी क्लियर कट जे बोगमाळे सोन ट्रॅफीक येता सिग्नलार ना रावता डायरेक्ट वचपाक मेळटा, बोगमाळ्यो जे वयता ते सायडीन येता डायरेक्ट बोगमाळ्यो वचपाक मेळटा, गाडी वयता ते भाशेन। आनी हांगा कोणें इम्पॉर्टंट हिंगा कोण रावपी तांकां सांगता, हांगा कोणें पार्कींग करपाक जायना, नो पार्कींग, प्लीज फॉलो द रुल्स। फॉर प्राइम व्हिडिओ जर्नलिस्ट शान पास्को। नाव लेट्स टेक अ शॉर्ट ब्रेक। दिस इज इन्फो मीडिया प्राइम स्लॉट नेटवर्क। Welcome to a very special episode of Guest Editor. इश्टानो परिचय ह्या कार्यावळींतल्यान आमी तुमकां वळख करून दिता गोंयच्या अशा कांय बायलांची ज्या बायलांनी आपलें वेगळेपण सिद्ध केलां। जो मनीस येता तो कलांगूट बीचार गेल्या शिवाय दॅट इज अ बीच तांकां खबर आसा मेन, ते विजीट करतातूच।
हे सगळे करताना फायनान्स हे मोठो भाग असता, थंय गव्हर्नमेंटाचो सपोर्ट जाय पडटा. आणि ह्याच्या खातीर फंडिंग हे इनफ जाता का कितें, काय हाऊ यू प्लॅन टू डू दीस एव्हरीथिंग ग्रोथ सो फास्ट? इट्स कंप्लिटली ऑन गव्हर्नमेंट ऑर हाऊ यू गेट इट डन? आय हॅव पुट अक्रॉस माय व्ह्यूज अँड द पीपल्स व्ह्यूज टू द गव्हर्नमेंट. प्राइम सहेली मेगा इव्हेंट. प्राइम टीवीच्या आमचो दोतोर कारवळीन तुमकां सगळ्यांक येवकार. हॅलो अँड वेलकम वन्स अगेन टू डायट डायरीज, अ प्राइम कॅप्स्यूल डिझाईन टू गाईड यू टुवर्ड्स लीडिंग अ हेल्थियर मोर फुलफिलिंग लाईफ. तियात्रीस कार्यावळीन तुमकां समेस्तांक माय मोगाचो नमस्कार आनी परत एक फावट खुशाल बरी दिवता. हॅलो फुडीज, स्वागत करता तुमचे आयच्या आमच्या कार्यक्रमांत फूड फॉर मूड आनी हांव तुमचे होस्ट श्रेया. घेऊन बसले पळोवन नजो तुमकां, हसल्यार मनशाचे आयुष वाडटा दोतोर सांगता आमकां. कॉमेडीचो करून फाट हसोवपाक तुमकां, घेऊन आयल्या प्राइम आमचो कॉमेडी फटाका. कॉमेडी फटाका हो, कॉमेडी फटाका, कॉमेडी फटाका हो, कॉमेडी फटाका. Your voice, your channel. Welcome back. It is sad to see freedom fighters agitating at Azad Maidan Panaji demanding jobs for their children. Porvorim MLA Rohan County said while addressing children of Sunandabai High School and Panchayat members of Salvador de Monde and Pena de France Panchayats. He also called on students to make their village and state strong to make the nation strong and read the constitution. A cleanliness drive was initiated by the two panchayats on the occasion of Republic Day. The road from Tar Manas Pato and four other patos were cleaned by students and panchayat members. आमचे आज स्वातंत्र्य सैनिक असत, ज्या लोकांनी आज आपले सॅक्रिफायसेस केले, फॅमिली एक कडे दौरल्यो आणि आमकां हो दीस आज गोंया दाखोवन दिलो. पण खऱ्या अर्थान ताणें सॅक्रिफायसीस केल्ल्यो त्यो फुडें सारक्यो आसा काय ना हो प्रश्न पडटा. ते आज आझाद मैदाना समान बसल्या, खंयच्या हक्कांक बसल्या आनी तांणी बसप आज काय तांकां आमी घरा व्हरून दिवप, हे कितें आशिल्लें रिस्पोन्सिबिलिटी आमची, हे आज सरकारान जाणीव करपाची गरज आसा. तश्यो कितल्योश्यो गजाली आसतल्यो वीच वी नीड टू थिंक एन्ड वी नीड टू डिलिव्हर. आनी ताजे खातीर इट इज अ कलेक्टीव रिस्पोन्सिबिलिटी फॉर ऑल ऑफ अस. आनी ती कलेक्टीव रिस्पोन्सिबिलिटी इज टू वॉयस युअर ओपिनियन. तुजें स्वताचें मत मांडप खूब म्हत्वाचें आसता. आज सगळ्यात पहिली तुमका गणतंत्र दिवसाच्या शुभेच्छा दिता. आणि आज गणतंत्र दिवसाच्या निमित्तान आज आम्ही हो जो पाटो असा चार मानस पाटो तो आमचा पंचायत हो पाटो आम्ही आज क्लिनलीनेस ड्रायव्हाक घेतलेलो असा. आणि या क्लिनलीनेस ड्रायव्हाक आमका सुनंदाबाई हायस्कुलाचे हेडमास्टर नीता सालुंके मॅडम, तसेच त्यांचे बाकीचे टीचर्स आणि स्टुडंट्सांनी भाग घेतलेलो असा. तसेच आमचे मोदी पेन्ना दी फ्रांक पंचायतीचे सरपंच बाब स्वप्नील चोडणकर हे हांगा हजीर असा ह्या ड्रायव्हाक खातीर. तसेच त्याच्या वांगडचे पंच मेंबरांनी भाग घेतलेलो असा. कारण हो जो चार मानस रोड असा हो साल्वादर जमून आणि पेन्ना दी फ्रांक दोनय विलेजींक कनेक्टेड असा. आणि आम्ही असे डिसिजन घेतले की दोन्ही पंचायतींनी मिळून हो क्लिनलीनेस ड्राय घेवचो म्हणून. आज माझ्या वांगडा पंचायतीचे सेक्रेटरी अमित प्रभू, विजय दलवी पंच मेंबर, बाकीचे माझे सगळे पंच वांगडी हांगा हजीर असा.
एक खोशी गजल कि आम्ही आज जन्ना गणतंत्र दिवस मनयता या दिवसाच्या निमित्तान कितें तरी बरें कार्य करपाक जाय, बरें काम करपाक जाय हो हेतू घेवन आमी हो पाटो चार मानस पाटो तशेंच बाकीचे आमचे जे क्रिकाक तेकोन पाटे आसा ते आमी क्लिनलीनस ड्रायवाक घेतलेले आसा आनी ते जाता तितले आमी एक काबार करून थंय वचन करतले ते पाटो. ब्युरो रिपोर्ट प्राइम. Bapo Shelko and Suraj Naik respectively were elected Sarpanch and Deputy Sarpanch of Kale Village Panchayat Monday. Out of 7 Panchayat members, 4 attended the special meeting held at the Panchayat office on Monday. The Sarpanch post fell vacant after the ouster of Bablo Kharat by a no confidence motion. After being declared elected, Bapo Shelko thanked Panchayat members for reposing faith in him and assured them that he will work for all round development of the village. Suraj Naik also thanked Panchayat members for electing him as Deputy Sarpanch. I, presiding officer for election which were held today in the village Panchayat of Kale for the post of Sarpanch and Deputy Sarpanch, and I hereby declare Bapo Shelko as the Sarpanch of VP Kale and Suraj Kashnath Naik as a Deputy Sarpanch of VP Kale. Guys, maji Kale Panchayati che Sarpanch mon nivad maji apan sadasyani gale hota unka dhanyawad dita ani म्हजे पंच सगळ्या तांकां घेवन बरोबर सगळ्या गांववासियांक घेवन बरोबर हांव काले पंचायतीच्या चौफेर विकासा खातीर फुडें काम करतलो. ज्या म्हज्या पंचायत मेंबरांनी म्हजेर विश्वास दवरल्या हांव म्हज्या आयुश्यांत तांकां विसरचो ना आनी तांकां घेवन हर एक कामाक विश्वास तांचो संपादन करूनच फुडें काम करतलो. आयज म्हाका डेप्युटी सरपंच म्हणून म्हाका विराजमान केलेली आसा त्या बद्दल म्हाजे पंच वांगडी किशोर देसाय, बापू शेळके, विराज वेळेकार हांकां हांव धन्यवाद म्हणटा. पयलीं पंच आसलेलो तेन्ना म्हाका गांवचो विकास करपाक मेळटालो. आयज म्हाका काले पंचायतीचो विकास करपाची संदी मेळिल्ली आसा आनी ही संदी हांव लोकां खातीर येयल्या तिचो पुरेपूर उपयोग करतलो आनी कार्यक्रमाचो चौफेर विकास करपाक ह्या पदाचो उपयोग करतलो. फॉर प्राइम व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय सावड्डेकर, सावड्डे. बिफोर वी रॅप अप लेट्स रीकॅप द हेडलाइन्स वन्स अगेन. Chief Minister Pramod Sawant calls on people to be careful of forces that are trying to mislead the youth and fool the farmers as India celebrates 72nd Republic Day. Three freedom fighters and 6 children of freedom fighters continued their fast unto death for the 5th day, even as the nation celebrates Republic Day. A slew of protests, including thousands of protesters demanding land rights in Sattari, marked the fight for democracy in Goa on the 72nd Republic Day. Give us your feedback about this newscast. Mail us at newsprimegoa@gmail.com or WhatsApp us on 9637969244. Well, that's all for the news now. Thanks for watching Prime. Take care and goodbye.